करंजी ते नवापूर रस्त्यासाठी मुहूर्त कधी? रस्ता दुरुस्तीची होत आहे मागणी. नवापूर तालुक्यातील करंजी बुद्रुक ते नवापूर रस्त्याची दुरावस्था झाली आहे. कॉम्रेड आर टी गावित यांनी थेट आवाहन करत कुणी भविष्य करता का? गेल्या 15 ते 20 वर्षापासून रस्त्याची वाट लागली आहे. खड्ड्यावर खड्डे पडत चालले आहेत, पण ना नेते मंडळीला जाग येते ना प्रशासनाला जाग येते. जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य आमदार ना खासदार कुणीही बोलायला तयार नाही. संघटना गावकऱ्यांनी अनेकदा तक्रार निवेदन आंदोलन केली, पण कुणालाच जाग येत नाही. लेखी आश्वासन देऊन सुद्धा प्रशासन हतबल होत आहे. तर कधी रस्ता मंजूर झाला? आम्ही मंजूर करून आणला म्हणून स्थानिक न्यूज चॅनलला पेपरला बातमी आली, पण पुढे काहीही अंमलबजावणी होताना दिसत नाही. नेमकं प्रशासनाला लोकांना उठी धरून काय साध्य करायचे आहे? हजारो वाहने दररोज या रस्त्यावरून येत जात आहेत. आता तर शेतकऱ्यांचा माल निघत आहे. सोयाबीन, मका, कापूस, भात विक्रीसाठी वाहन चालक जीव मुठीत घेऊन प्रवास करीत आहेत. दररोज ॲम्ब्युलन्स पेशंट घेऊन जीव घेणार प्रवास करीत आहेत. शाळा कॉलेज सुरू झालीत, आता तर ऊस तोडणी सुरू होणार आहे. मग काय एखादा मोठा अपघात होण्याची वाट बघत आहेत का? आता दिवाळी येत आहे. दिवाळीच्या निमित्ताने तरी मुहूर्त काढा. हो, जनाची नाही तर मनाची तरी एका होऊन जाऊ द्या एकदा. मग कोणीही श्रेय घ्या, पण रस्ता दुरुस्ती करा अशी मागणी सर्व स्तरावरून होत आहे. 7 वा 24 साठी पंकज अहिरे, नवापूर तालुका प्रतिनिधी. हा करंजी नवापूर रस्ता आहे. बघा किती खड्डे पडलेले आहे, खड्ड्यावर खड्डे पडलेले आहे. गेल्या 15 ते 20 वर्षामध्ये साधी डागडुगी सुद्धा केलेली नाही. अनेक वेळा गावकऱ्यांनी तक्रार केलेली आहे, मस्तसुद्धा खाल्लेलं आहे, परंतु या रस्त्याकडे कोणी डुंबूसुद्धा पाहत नाही. मग ते जिल्हा परिषद सदस्य असेल, आमदार असेल, खासदार असेल, पंचायत समिती सदस्य असेल, या रस्त्याकडे कुणाचंही लक्ष नाही. बघा खड्ड्यावर खड्डे पडलेले आहे. उन्हाळ्यामध्ये आम्ही जेव्हा आंदोलन केलं तेव्हा त्या बांधकाम विभागाने आम्हाला ते खड्डे बुजवतं. पावसाळ्या अगोदर 1 किलोमीटरसुद्धा खड्डे बुजवले नाही. पूर्ण रस्ता जसाचा जसा आहे. त्याच्यानंतर परत त्याने आंदोलन केलं आम्ही. त्यावेळेस परत त्याने एक लेखी दिला की 6 तारखेपर्यंत निवडणुका आहेत, आणि निवडणुका संपल्यानंतर या पूर्ण रस्त्याचं आम्ही डांबरीकरण करू आणि रस्ता मंजूर आहे. परंतु ती 6 तारीखसुद्धा निघून गेलेली आहे. आता 1 महिना होत आलेला आहे, तोपर्यंत या रस्त्याकडे कोणी डुंबूसुद्धा पाहत नाही. यासाठी आम्ही वारंवार तक्रार केलेल्या आहेत. वारंवार अनेक संघटना असतील, सरपंच असतील, गावकऱ्यांनी वारंवार तक्रार केलेल्या आहेत, परंतु कोणीही या रस्त्याकडे दखल देत नाही. यासाठी आता शेवटला उपाय, शेवटला पर्याय आमच्याकडे उरलेला आहे की येत्या 1 तारखेला आम्ही सर्व गावकरी मिळून रस्ता रोको आंदोलन करणार आहोत, आणि या सत्ताधारी असतकी या प्रशासनाला जागे करण्याचं काम हे करावं लागेल. कारण की आज शेतकऱ्यांचा माल निघतोय, आज शाळा सुरू झालेल्या आहेत, आणि ॲम्ब्युलन्स ही दोन